राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते. तानाजी सावंत यांच्या बाबतीत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. तर तानाजी सावंत यांची पक्षातून हकलपट्टी होण्याची देखील शक्यता आहे. हीच मागणी सोलापूरच्या शिवसैनिकांनी केली आहे. सोलापूर आणि उस्मानाबादच्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. मातोश्रीवर दुपारी 12 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. तर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे हा महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून ही माहिती आपल्याला मिळते. तर तानाजी सावंत यांच्या विरोधामध्ये शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सोलापुरात गद्दारांना धडा शिकवा अशा आशयाचं बॅनर देखील लावलं होतं. त्यामुळे लवकरात लवकर उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांच्या बाबतीत निर्णय घ्यावा, त्याचबरोबर पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात ठेवू नये अशी मागणी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली होती. तर याच मागणीनंतर महत्त्वपूर्ण बैठक 12 वाजता मातोश्रीवर होते. सोलापूर आणि उस्मानाबादच्या पदाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची बैठक मातोश्रीवर दुपारी 12 वाजता होणार आहे. अत्यंत मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते. त्यामुळे आज तानाजी सावंत यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते. या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडी. अक्षय, खरं तर तानाजी सावंत यांच्या राजकीय भवितव्याची आज भवितव्याचा मोठा निर्णय होणार आहे. उद्धव ठाकरे मातोश्रीवर बैठक घेणार आहे आणि त्यानंतर तानाजी सावंत यांचा काय तो फैसला होईल, काय माहिती मिळते? तानाजी सावंत यांच्या बाबतीमध्ये सोलापूरचे जे शिवसैनिक आहेत त्यांनी मागणी केली होती की तानाजी सावंत यांची हकालपट्टी करावी. त्याचबरोबर या गोष्टीवरून साधारण 2 गट यामध्ये दिसतात. एका गटाचं म्हणते की तानाजी सावंत यांना ठेवावं, कारण एक मराठा फेस किंवा त्या समाजातलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तर तो पक्षाला एक फायदा होईल. परंतु एकीकडे तानाजी सावंत यांची असलेली नाराजी, गटबाजी या सर्व प्रकरणामुळे तानाजी सावंत यांची हकालपट्टी करावी असं गटाची मागणी जोर धरू लागली. अगदी सोलापूर सारख्या भागामध्ये त्यांच्या फ्लॅग देखील लागले होते, अनेक वेळा त्यांची हकालपट्टी करावी, त्यांच्यावर अशी टीका झाली. आज त्या संदर्भात सत्ता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलवलेली आहे. 12 वाजता ही बैठक होईल. या बैठकीला दोन्ही बाजूचे जे पदाधिकारी आहेत, म्हणजे एका बाजूला त्यांची हकालपट्टी करावी तर एका बाजूला त्यांना पक्षात ठेवावं असं जे मत मांडणारे दोन्ही गट आहेत, या दोन्ही गटांना त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी बोलवलेलं आहे. उस्मानाबाद, सोलापूर या भागाचे सर्व पदाधिकारी असतील आणि या सर्वांबरोबर चर्चा करून उद्धव ठाकरे जे निर्णय असेल तो निर्णय या ठिकाणी महत्वाचा घेते. नक्की, जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी जी बंडखोरी केली आणि भाजपाला जी साथ दिली आहे, कुठेतरी तानाजी सावंत यांना ही बंडखोरी भोवणार असं चित्र समोर आहे. अक्षय, निश्चितपणे कारण याचं महत्वाचं आहे की तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात सहभाग झालेला नाही. त्यावेळेस ज्यावेळेस मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळेस त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. अगदी पक्षामध्ये आपण राहतोय की नाही अशा पद्धतीचे त्या ठिकाणी वक्तव्य देखील त्यांनी त्यावेळेस केलेलं होतं. त्यामुळे अशा पद्धतीने पक्षाच्या बाबतीमध्ये वक्तव्य करणं हे कदापिही पक्षाच्या अनेक नेत्यांना पटलेलं नाही. हे गोष्ट घडत असताना काल पाठोपाठ ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या त्यामध्ये कुठेतरी भाजपच्या बाजूने मतदान किंवा भाजपच्या बाजूने जुटता करून देणं, आपल्या अनेक सहकाऱ्यांना भाजपच्या लोकांना मदत करणं सांगणं अशा पद्धतीची कामं सोलापूर आणि त्या साईडच्या भागामध्ये झालं असं मत त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचं होतं. त्यामुळेच ही नाराजी संपूर्णपणे ओढवून घेतली आणि त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून उद्धव ठाकरे आज चर्चा करून. आपण जर अक्षय सोलापूरच्या राजकारणाचा विचार केला तर पक्षाविरोधात कारवाई केल्यामुळे या अगोदर देखील लक्ष्मीकांत ढोंगे पाटील यांचीही शिवसेनेमधून हकलपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे त्या हकलपट्टीनंतर तानाजी सावंत यांच्यावर नेमकं पक्षप्रमुख काय कारवाई करतात हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे. अक्षय, निश्चितपणे या अगोदर सुद्धा अशा पद्धतीच्या कारवाया झालेल्या आहेत. अगदी त्या ठिकाणचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा अशा अनेक लोकांची त्या ठिकाणी काय नेमकी मतं आहेत या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजची ही बैठक महत्वाची ठरणार आहे. यासाठी या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय होतील. या अगोदर सुद्धा शिवसेनेने अशी कारवाई अनेक वेळा केलेली आहे. अगदी जिल्हापर्यंत हटवणं, संपर्क प्रमुख हटवणं अशा पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे.
त्यामुळे तानाजी सावंत यांचा गट आणि तानाजी सावंत यांच्या बाबतीत नंतर काय होतं ते आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल. नक्कीच, आणि याच संदर्भात अधिक अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर मातोश्रीवर दुपारी 12 वाजता महत्वाची बैठक होणार आहे. तानाजी सावंत यांच्या बाबतीत आज महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.